जेवढ्या जेवढ्या मागण्या आतून षटकं केल्या त्या सर्व मागणी त्यांनी पूर्ण केल्या, म्हणजे सगळ्याच ठिकाणी निधी दिला. त्यामुळे गावामध्ये असं कोणतं ठिकाण नाही का तिथं आतून षटचं काम नाही. शरद सोनवणे असतील त्यांचं काम कसं? आता जो आमदारकीचा उमेदवार असतो प्रत्येकाच्या तो सुख दुःख मध्ये जाण्याचा त्याचा प्रयत्न असतो. सगळेच उमेदवार आता ज्याच्या त्याच्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. प्रत्येकाचं काम चांगलं आहे, पण आम्ही राष्ट्रवादीचं काम करीत असताना अतुल शेटला आतापर्यंत जेव्हा जेव्हा कोणत्याही गोष्टी सांगितल्या त्यांनी आतापर्यंत कधी नाही हा शब्द आम्हाला केला नाही. आणि प्रत्येक विकास कामामध्ये अतुल शेटने स्वतःहून आम्हाला मार्गदर्शन करून कामं दिली व सगळं प्रोत्साहन दिलं. अमोल कोल्हेंच्या टायमाला जास्त मत मिळाली होती, कोल्हेंना आडरावनं कमी पडली, काय होईल सहानुभूती अजून आहे का? अमोल कोल्हेच्या टायमाला असा विषय होता, खासदारकीच्या टायमाला बरेच शेतकरी वर्ग, त्याच्यानंतर आदिवासी लोक होते, त्याच्यानंतर बरेच लोक कन्वर्ट झाले पवार साहेबांच्या माध्यमातून. आणि आता तेच लोक आता सांगतात का आम्ही अतुल शेटचं काम करणार म्हणून. अमोल कोल्हेंना मतदान केलेले लोक म्हणतात, अमोल कोल्हेला ज्या लोकांनी मतदान केलंय तेच लोक आता सांगतात का आम्ही अतुल शेटला मतदान करणार म्हणून. सत्यशील शेतकऱ्यांबद्दल काय वाटत, कधी आलेत तुमच्या भागात वगैरे? सत्यशील शेतकऱ्यांबद्दल सांगायचं झालं तर आता कारखान्याचं काम त्यांचं चालू आहे, चांगलं काम चालू आहे. त्यांचा आमचा परिचय पण आहे, पण शक्यतो असं वैयक्तिक काय एवढे संबंध नाही. येथील निवडून का काय होईल? तर ते प्रयत्न तर करणार जो तो प्रत्येक जण प्रयत्न करणार, पण आम्ही अतुल शेटला निवडून आणणार एवढंच तुम्हाला सांगतो. बेल्ले गावातून जुन्नर तालुक्याचे युवा आमदार आदरणीय अतुल शेट बनके साहेबांनी या काळामध्ये जेव्हापासून ही 15 वर्ष ग्रामपंचायत विरोधी पक्षाकडे होती आणि राजाभाऊ स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ गेल्यानंतर गोट्याभाऊ वाघ यांनी 2 वर्ष त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये काम केलं, त्या माध्यमातून त्यानंतरच्या काळात आदरणीय अतुल शेट बेनके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बेल्ले गावामध्ये 13 आणि सरपंच यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली पॅनेल निवडून आलं. आणि आज पाहिलं तर बेल्ले गावामध्ये सर्व रस्ते असतील, स्मशानभूमी असेल किंवा ठीक आहे, अजित पवारांच्या माध्यमातून प्रत्येक गावात कोट्यवधीचा निधी आले काय तुमत नाही, शरद पवारांची जादू अद्याप कायम आहे का? पवार साहेब हे महाराष्ट्राचे दैवत आहे, तुम्हा आम्हा सर्वांचे दैवत तर आहेच, परंतु निस्त भावनिक मुद्द्यावर न जाता समाजाला विकासाची गरज आहे. आपण जर म्हणलं निस्त माणूस एखाद्या घरात सुखदुःखाचा प्रसंग असतो तर माणसं 10 दिवस 13 दिवस त्या सुखदुःखामध्ये सहभागी असतात, परंतु एखाद्या माणसा जर वेळ आली तर त्या ठिकाणी धावून जाणारे नेते कोण असतात? तेथे अतुल शेट बेनके साहेब आहेत असं मला ठाम सांगायचं. सत्यशील शेतकरी नाहीत का? काही सत्यशील दादा शेतकरी येतात तर ते कारखान्याचे आत्ता या 6 महिन्यामध्ये 2 वर्षामध्ये जे मेळावे झालेत विधानसभेची चावूल लागल्यानंतर सत्यशील दादा या ठिकाणी मेळाव्याच्या निमित्तानं आलेत, परंतु जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न हा अतुल शेट बेनके साहेब कोणाच्याही सुखदुःखामध्ये त्यांना फोन केल्यानंतर त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात. कारखाना ताब्यात असताना देखील शेतकरी आता उमेदवार विधानसभेसाठी इच्छुक झाले कसं पाहतो? नाही आता प्रत्येकाला शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हा विधानसभा लढवायचा आमदार होण्याचं स्वप्न असतं. अनेक नेत्यांना आपल्याला वाटतं बा आपण बी कुठंतरी एखाद्या पदावर असावा म्हणून त्यांचं बी स्वप्न असेल की बा आपल्याला बी तालुक्यामध्ये आमदार व्हावं. आता जनार्दन जनता जनार्दन काय निर्णय देईल, पण या तालुक्यामध्ये मला तरी वाटते की यावेळेस पुन्हा एकदा अतुल शेट बेनकेच आमदार होतील.